आमचं YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा ज्याचं नाव आहे आनंद पिंपळकर आनंदी दि वास्तु आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक सुद्धा करा नमस्कार सर नमस्कार नमस्कार मी रचना आनंदी वास्तु या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत माझ्या सोबत आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सर एवढं छान आपण साईबाबांचं दर्शन तर घेतलेलं आहे अर्थात तुम्हाला कळला असेल माझा प्रश्न नेमका काय अर्थात माझा प्रश्न असा आहे प्राचीन वास्तूंना हे वास्तुशास्त्र नेमकं कसं लागू पडतं मुळामध्ये वास्तुशास्त्रीय संकल्पना ही कित्येक हजार वर्षापासून प्रचलित आहे रामायण असतील महाभारत असतील शिवकाळ असेल पेशवे काळ असेल या सगळ्या काळांमध्ये वास्तुशास्त्राचा उत्तम आधार घेतला गेलेला आहे मोठमोठी प्रासाद म्हणजे मोठमोठे राजवाडे मोठमोठे महाल ज्या पद्धतीने वास्तुशास्त्रीय आधार घेऊन बांधले गेले त्याच पद्धतीनं मोठमोठी मंदिरं देखील वास्तुशास्त्राप्रमाणे बांधली गेली मुळामध्ये मंदिराचं एक विशेष सेपरेट असं वास्तुशास्त्र आहे त्यामुळं कोणतंही प्राचीन मंदिर तुम्ही बघाल तर प्रत्येक मंदिरामध्ये एक विशिष्ट रचना आहे जसं की मुख्य गर्भगृह मग अंतराळ मग रंगशाळा आणि मग त्याची ध्वजस्तंभ एकंदरीत बर्ड व्ह्यूनी जर आपण ते पाहिलं तर एक पुरुष झोपल्याप्रमाणे दिसतो म्हणजे त्याचं जे मस्तक आहे त्याच्या नाकाच्या ठिकाणी विग्रह म्हणजे मूर्ती गळा आहे तो अंतराळ मंदिरात जाण्यासाठी पुढे आहे ती रंगशाला का ज्याला सभा मंडप म्हणतात आणि पायाचा भाग आहे तिथे बाहेरच्या बाजूनी एक मोठा स्तंभ की ज्याच्यामध्ये आपण ध्वज लावतो दोन हात आहेत की ज्याच्या बाजूने दोन दरवाजे आहेत अशा पद्धतीने एक पूर्ण पुरुष झोपल्याची संकल्पना आकाशाकडे तोंड करून अशी संकल्पना वास्तुपुरुषाच्या या मंदिराच्या बाबतीत देखील लागू करण्यात आलेली आहे तुला माहीत नसेल परंतु दगडांना सुद्धा जात असते दगडांना सुद्धा लिंग असतं जसं पुरुष लिंग नपुसक त्याच पद्धतीने दगडंसुद्धा त्या त्या लिंगांवर काम करतात याशिवाय दगडं ही जिवंतही असतात तर दगडं ही चालणारी देखील असतात परदेशात आजही काही ठिकाणी चालणारी दगडं पाण्यात आली आहेत पाण्यावर तरंगणारी दगडं तर आपण रामायणामध्ये ऐकलीच आहेत प्राचीन मंदिरं जी टिकून राहिली आहेत त्या टिकून राहिलेल्या वास्तुशास्त्रीय मंदिरामध्ये तिरुपती बालाजीचं मंदिर असेल श्रीशैलमचं मंदिर असेल रामेश्वरमचं मंदिर असेल मदुराईची मंदिरं असतील सगळी जी मंदिरं दक्षिण भारतातली गोपुरांसहित जी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये वास्तुशास्त्रीय संहितेचा शंभर टक्के वापर करण्यात आलेला आहे सर तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती दिली प्राचीन वास्तूंबद्दल त्याबद्दल खरंच धन्यवाद आपल्याला मात्र आता इथेच थांबायचं आहे नमस्कार